नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारी माळशिरस ग्रामपंचायत 6 नोव्हेंबरला शुक्रवारी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विशेष ग्रामसभेमध्ये फक्त एकच ठराव मांडण्यात आलेला आहे। थेट जनतेतून निवडून आलेले जे सरपंच आहेत महादेव बोरावके यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला, तो मंजूर केला। खरं तर 3 तारखेला नवीन सरपंचाची निवड होणार होती, परंतु पुन्हा शासनाने आदेश काढला आणि ग्रामसभेचं आयोजन करण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे। या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभेमध्ये जो ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव केलेला आहे तो ठराव योग्य की अयोग्य पारित करायचा का नाही यावर एका ओळीचा ठराव आणि मतदान गुप्त मतदान घेण्यात येणार आहे। मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदी महादेव बोरावके निवडून आले, परंतु ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मात्र अरुण यादव यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यांनी निवडणूक जिंकली होती। सरपंच एका पार्टीचा आणि ग्रामपंचायत सदस्य एका पार्टीचा अशा प्रकारचं चित्र या गावामध्ये निर्माण झालं होतं। आता पुन्हा एकदा 2.5 वर्षानंतर ग्रामस्थ मतदानासाठी सामोरे जात आहेत। अरुण यादव गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये सामाजिक काम करतायत, त्यांचे वडील स्वर्गीय तानाजी यादव यांचाही त्यांना मोठा वारसा लाभलेला आहे। आता आपण या ग्रामपंचायत निवडणुकीसंबंधी अरुण यादव सरांशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्ते। आता हे 6 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे, तुमच्या सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केलेला आहे, बरोबर? आता नेमकी काय परिस्थिती आहे? आमचे 10 सदस्य, कितीपैकी? 11 पैकी 10 सदस्य माझ्या गटाचे निवडून आलेले होते आणि जे सरपंच पदाचे उमेदवार होते त्यांचा 17 ते 18 मतांनी त्यांचा पराभव झालेला होता। आणि हे जे आता सरपंच म्हणून जे कार्यरत आहेत किंवा होते त्यांनी फक्त गावामध्ये कुठल्याही कामाचा धडाका लावलेला नाही, काही नाही। त्यांनी सांगितले त्यांच्या ह्याच्यामध्ये की मी 6 कोटीची काम आणली, तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना माझ्या सदस्यांच्या वतीने जाहीर आव्हान देतो, समोरासमोर चर्चेला या, तुमचे पुरावे दाखवा, आमचे पुरावे। उदाहरण म्हणून एकच सांगतो, खासदार राहुल शेवाळे आणि आमदार त्या काळचे मंत्री शिवतारे बापू यांनी माळशिरस गावासाठी 1.80 कोटी इमारत या ठिकाणी उभी केली। आणि ज्यावेळेस या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे आले होते याचा पाठपुरावा मी आणि माझे सहकारी आम्ही केला। फक्त आपण 25 माणसं खासदारांच्या पुढे उभं राहू आणि त्यांनी सांगितलं ना हे माळशिरसचे सरपंच आहेत, त्यांनी जरी त्यांना ओळखलं तरी मी चॅलेंज देऊन सांगतो की मी माझी माघार घेतो। त्यांनी या कामामध्ये कुठेही मुंबईला गेलेले नाहीत, काही पाठपुरावा केलेला नाही, ते फक्त खोटं बोल आणि रेटून बोल। मी एक शिक्षक आहे, शिक्षक किती कमवू शकतो किंवा त्याची कमाई किती हे मला चांगलं माहिती आहे। हे इलेक्शनच्या अगोदर गावाला 50 लाख देऊ शकतात, कोटकोट रुपयाचं रो हाऊस खरेदी करू शकतात, जमिनी खरेदी करू शकतात। ही सगळी संपत्ती वेगळ्या मार्गातून यांनी उभी केली आणि त्यांना पैशाच्या जोरावरती आपण काही करू शकतो असं त्यांना वाटतं। आणि ज्यावेळेस शासनाने जी आर काढला की थेटमधून आलेले सरपंच आहेत, आता कोरोनामुळं ग्रामसभा घेता येणार नाही, तेव्हापासून ही व्यक्ती गावातून गायब झाली। ती दसऱ्याचा उत्सव असताना सुद्धा ती गावामध्ये आलेली नाही देवाच्या पालखीसाठी। शेवटी आम्ही सर्व कोरोनाच्या काळामध्ये थोडक्यामध्ये ते केलं, पण त्यांना माहिती होतं की आता आपण सरपंच नाही, आपण कशाला जायचं तिकडं? सरपंच असलं की इथं गोड्यावर बसून मिरवणूक निघायची ना पहिली, आमच्या काळात तेच होतं, त्यांच्या काळात ते गोड्यावर बसले, पण आता गोडा नाही सरपंच नाही, मग काय करायचं? दसरा केला। पण ज्यावेळेस सरपंच पदासाठी परत शासनाने एक अध्यादेश काढला, एक जाहीर काढला की थेटमधून आलेल्या सरपंचासाठी ग्रामसभा आवश्यक आहे, तेव्हापासून हे सरपंच महोदय गावामध्ये दिसायला लागले।
आणि त्यांच्या पाठीमाग जे कोणी आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोक कधीतरी इलेक्शन लागले की गावात दिसतात आणि आज सुद्धा त्यांचे जेव्हा माझ्यामध्ये जवळजवळ 35 लाख रुपये सरपंच होताना गेले पण त्यांनी ठरवलं होतं ना गावासाठी की 50 लाख द्यायचे. आता हे 15 लाखाचा चुराडा करून त्यांना शेवटी इथून जावंच लागेल. माळसरची जनता सुज्ञ आहे. इथं काही पक्षीय राजकारण नाही आहे. आमचं सर्वसामान्य लोक आहोत. आमच्याकडे पैसा नाही. आम्ही कोणाला पार्टी देणार नाही. कोणाला पैसा वाटणार नाही. आज यांची पैशावर मतदान खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे किंवा चालू आहे. पण आम्ही तसं काही करणार नाही. सर्वसामान्य जनतेचा जो काही निर्णय असेल तो आम्ही मानू आणि जनताही आपल्याबरोबर राहील एवढी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.